जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तारमळे आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो आहे. महाराष्ट्र सरकारचा एक नवीन शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि यानुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी आपण पाहाल तर दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने निधी मंजूर केलेला आहे. तर किती निधी मंजूर झालेला आहे आणि कोणत्या योजनेसाठी निधी मंजूर झालेला आहे, सर्व कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होणार आहे. शेती क्षेत्रातील असेच नवनवीन व्हिडिओ आपण या ठिकाणी कव्हर करतो आहे. पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण इकडे पाहाल तर आपल्यासमोर शासन निर्णय असणार आहे आणि त्यानुसार किती निधी मंजूर झालेला आहे, कोणत्या योजनेसाठी मंजूर झालेला आहे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्यासमोर असतील तर ते सर्व डाऊट आता इथे क्लिअर होणार आहेत. त्या ठिकाणी आपण पाहाल तर 2022-23 राष्ट्रीय खाद्यतेल अभियान याकरिता सर्वसाधारण प्रवर्गाचा आपण पाहाल तर प्राप्त झालेल्या दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे. 25 एप्रिल 2023 रोजी हा या ठिकाणी जी आर निघालेला आहे. तर या ठिकाणी आता स्क्रीनवर आपल्याला अशा प्रकारे सर्व शासन निर्णय पाहायला मिळतो आहे. यामध्ये किती रक्कम मंजूर झालेली ती आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. येथे पाहाल तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी टोटल आपल्याला पाहायला मिळते 11,47,20,000 एवढा निधी महाराष्ट्र शासनाने वितरणास मंजुरी दिलेली आहे. यामध्ये केंद्र हिश्श्याचा आपल्याला पाहायला मिळतो आणि राज्य हिश्श्याचा असं दोन्ही सेपरेट निधी आपल्यासमोर येथे पाहायला मिळत. या चार्टमध्ये आपल्याला त्याचे सविस्तर उल्लेख इकडे पाहायला मिळतो. केंद्र हिश्श्याचा 60% आणि राज्य हिस्सा 40% अशा प्रकारे ही सर्व रक्कम या ठिकाणी वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे. केंद्र हिस्सा आपण पाहाल तर 6,88,32,000 आणि राज्य हिस्सा आपण पाहाल तर 4,58,88,000 अशा प्रकारे इकडे मंजूर झालेलं आहे. सर्व माहिती पॉईंट टू पॉईंट समजून घेतलेली आहे. माहिती आपल्याला समजली असेल, कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर नक्की फीडबॅक आपला व्हॅल्युएबल फीडबॅक जे असेल ते कमेंट सेक्शनमध्ये पोहोचवा आणि हा जो व्हिडिओ आहे तो उर्वरित बांधवांपर्यंत द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर करता येतील आणि ते देखील या सर्व माहितीचा लाभ घेऊ शकतील. ठीक आहे, पुढे नक्की.